हाय यू गाइस, दिस इज क्रांति रेडकर वानखेडे एके इधर हैप्पी गर्ल. सो आज मी अटेम्प्ट करणार आहे गावरान स्टाइल मटन. मला मटन प्रचंड आवडतं आणि मी जेव्हा पण कोल्हापुरात जाते तेव्हा मी आवर्जून मटन थाळी खायला जाते. आय एम सॉरी इफ तुमच्यापैकी काही व्हेजिटेरियन्स असतील निश्चित, पण अनेक जण अशी आहेत ज्यांना मटन भाकरी ही त्यांची फेवरेट डिश असते. सो लेट्स नॉट वेस्ट एनी टाइम. मी तुम्हाला दाखवते की मी गावरान मटन मसाला कसा करते. ही कोल्हापुरी स्टाईल नाही आहे, बट दिस समथिंग वन ऑफ द मटन डिशेस दॅट आय मेक. आणि आजची ही मटनची जी डिश आहे ती डेडिकेटेड आहे माझ्या सासऱ्यांना, कारण की त्यांना मटन प्रचंड आवडतं. मटन भाकरी त्यांना जेवायला खूप आवडते. सो आज त्यांच्यासाठी मी मटन बनवते आहे. सो आय जस्ट होप की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. नीट बघा आणि घरी ट्राय करा. सो आज मी घेतलं आहे 1.25 किलो मटन. मिक्स्ड पीसेस आहेत ह्याच्यात. आता आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत आणि ह्यासाठी दही घातले आहे मी 2 चमचे आणि त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर. ही मला कधीच कुठली आहे ते सांगता येत नाही, त्यामुळे मी नेहमी वास घेऊन बघते. जर तुम्हाला सांगता येत असेल तर तुम्ही सॉलिड आहात. त्यानंतर 1 चम्मच हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर, पण मी कश्मीरी लाल घेतलं आहे. आता ही 1 प्रेशर कुकर डिश आहे, त्यामुळे एका प्रेशर कुकरमध्ये थोडंसं तेल घ्या. रफली चॉप्ड अनियन घाला, म्हणजेच कांदा किंवा प्याज, आणि त्याच्यानंतर त्याला छानपैकी पिंक होऊ द्या. ते एकदा का पिंक झालं की त्याच्यानंतर आपण रफली चॉप्ड टमॅटोज घालणार आहोत त्याच्यात. बरं, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मी विसरले सांगायला की मी त्या मटणाला मॅरिनेट करताना त्याच्यात आलं लसूणची पेस्ट पण घातलेली. आता तुपामध्ये आपण गरम मसाल्याची फोडणी देणार आहोत आणि हा खडा मसाला आहे. त्यात आपण घालणार आहोत स्टारफुल, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि एक छोटीशी इलायची. त्यानंतर आपला रेग्युलर हिरवा मसाला, म्हणजेच आलं लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, हा मसाला आपण त्याच कुकरमध्ये टाकणार आहोत आणि त्या तुपाच्या फोडणीमध्ये ह्याला मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. बाय दिस टाइम ह्याचा जो एक सुगंध येणार आहे तो कमाल असणार आहे. यानंतर आपण ॲड करणार आहोत 3 चमचे मालवणी मसाला. सी टू इट की हा ऑथेंटिक मालवणी मसाला असणार, नाहीतर तुम्हाला जी हवी आहे ती टेस्ट येणार नाही. मालवणी मसाल्याला मस्तपैकी आज काही खरं नाही शिजवून घ्या. आणि आता ह्याच्यात ॲड करा आपला तळलेला कांदा आणि टोमॅटो. हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करा, शिजवून घ्या आणि आता तुमचा मसाला ऑलमोस्ट रेडी आहे. आता ह्यात आपण ॲड करणार आहोत आपलं तयार मॅरिनेटेड मटन, कारण की ह्या मॅरिनेशनला आता ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे. दॅट्स वाय ऑलवेज फर्स्ट मॅरिनेट. आता हे मॅरिनेटेड मटन आतमध्ये टाका मस्तपैकी. त्याच्यानंतर मीठ घालण्याची ही पद्धत माझी आहे. आय डोंट नो इफ एव्हरीबडी डज इट, पण मी आधी मीठ पाण्यामध्ये मिक्स करते आणि नंतर मग ते पाणी मटणात ॲड करते, सो दॅट ते इव्हनली पसरतं मीठ सगळीकडे. आता ह्या मटणातला सगळ्यात स्टार आयटम म्हणजे बटाटा. आय नो काही लोकांना मटणामध्ये बटाटा म्हणजे फ्रॉड वाटतं, पण आमच्या घरात दंगली होतात बटाट्यावरनं की मला बटाटा पाहिजे, मला बटाटा पाहिजे असं वगैरे होतं. त्यानंतर कुकर लावा आणि चांगल्या 10 ते 15 शिट्या होऊ द्या. मी जास्त करते नेहमी बिकॉज आय लाईक इट वेल कुक्ड. आणि युअर मटन सुके किंवा गावरान मटन मसाला इज रेडी. हे अप्रतिम लागतं जर तुम्ही ह्याला भाकरीबरोबर जेवाल तर. आज मी ज्वारीची भाकरी केली आहे, पण जर तुम्ही भात लवर आहात तर ऑफकोर्स यू कॅन हॅव दिस विथ राईस ऑल्सो. इट इज गोइंग टू टेस्ट यम, म्हणजे इट्स गोइंग टू बी टेस्टिंग लाईक मटन बिर्याणी सॉर्ट ऑफ, पण खूपच यमी लागतं हे. सो प्लीज ही रेसिपी ट्राय करा. ॲज आय एम टेकिंग इट क्लोजर यू कॅन सी द मटन इज सो टेंडर. सो ऑल द बेस्ट अँड एन्जॉय मटन गावरान मसाला. Ciao.